ವೀಕ್ಷಕರೇ ನಮಸ್ಕಾರ. ನಾವೀಗ ಜತ್ರಾಟ್ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಜತ್ರಾಟದಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ನಮ್ಮದು ಪರಿಚಯ ಇದೆ. ಮಂಡಲ ಪ್ರಧಾನ ಇದ್ದಾಗ ಆವಾಗ ನೋಡ್ತೀನಿ, ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯಿತಿ ಬೋರ್ಡಿಗೆ ಬರ್ತಿದ್ದರು. ಅವರು ಈಗ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿದ್ದರು. ಅವರು ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಿದ್ದರು, ಹಲಸಿದ್ನಾಥ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ, ಜೊತೆಗೆ ಬಿ ಜೆ ಪಿ ಲೀಡರ್ ಆಗಿದ್ದರು. ಜೊತೆಗೆ ಈಗ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲೇ ಬಹುಶಃ ನೀವು ನಿದ್ದಿರಲಿಲ್ಲ, ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲೇ ಇಲ್ಲಿ ಬಿ ಜೆ ಪಿ ಪ್ಯಾನಲ್ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತದೆ. ನಿಮಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ. ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಬಹುಶಃ ನಂಗೆ ಅನಿಸ್ತೈತಿ 30 ವರ್ಷ ರಾಜಕಾರಣ, 35 ವರ್ಷ ನಿಮ್ಗೆ ಇನ್ನ ಈ ರಾಜಕಾರಣ ಎಲ್ಲ ನೋಡಿದಾಗ ಎಲ್ಲದವ ರಾಜಕಾರಣಿಗೆಲ್ಲ ಹೀಗಿಲ್ಲ ನೋಡಿ. ನಿಮ್ಗೆ ಕಟ್ಟಡಕ್ಕೆ ಬಂದಿತ್ತಲ್ಲ, ಬೇಸರ ಆಗಿಲ್ಲ? ಬ್ಯಾಡ್ ಆಗೈತಿ, ಹಿಂಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದ ಏನಂದ್ರಿ ಈಗ ಸದ್ಯ ಇದು ನೋಡಿ. ನಮ್ಮಂತ ಸಜ್ಜನ ರಾಜಕಾರಣ ಇದು ಇದು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ಹಿಂಗ ಸಜ್ಜನ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ರಾಜಕಾರಣ ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ಅನಿಸಲ್ಲ ಮರಾಠಿ ವಾಟತೆ ಪಂತು ನಾ ಇಲ್ಲ ದೇವು ಕೈ ಅನಿ ಕೈ ವಿಡಿಲ್ಲ ಅನಿ ಅಸು ಬರೋ ಲಾಗ್ತೆ ಕೈ ವಿಡಿಲ್ಲ ಅಂತ ನಿತ್ತಿಸ್ಕೊರ ಅಂತ ಕೋನ್ ಕಣ್ಣಾರ ಹಾ ಪ್ರಶ್ನೆ ಅತೆ. ಅನಿ ಬಿಗಡಾಯ್ಸು ನೋಕೋ, ಅನಿ ಬಿಗಡಾಯ್ಸು ನೋಕೋ, ಅಸಾ ನಿ ಪರತ್ತೆ ಹಿ ಉತೆ ಮುಲಾನ ಕೈ ತರಿ ಕುರಿ ಆತಾ ಶ್ಯಾ ವಿಡಿಲ್ಲ ಪಂತ ಅಮ್ಮೆ ಅಸ ಕೆಲೆ ಕಿ ಜಾತ್ಯಾ ವಾರ್ಡಾಮದೆ ಜೆ ನಿವಡ ಕೆಲೆ ते आम्ही काय स्वतः होऊन निवड केली नाही, त्या त्या वार्डातल्या लोकांना सांगून त्यांचं त्यांनी जो प्रतिनिधी देतील त्यांनाच आम्हीकडे इलेक्शनला हे केलेलं आहे. न वैयक्तिक असं आम्हीकडे कुणाला हे आमची आवड म्हणून कुणाला आम्हीकडे माझा जवळचा माणूस म्हणून कुणाला आम्ही उभा केलेला नाही. अन्नपोज का केलं? अन्नपोज करायला पाहिजे होतं, करायला पाहिजे होतं. विरोधी काय तसे ते तयार नाहीत आणि ते हातमोरी पण आहेत आणि तेवढं नॉलेज पण नाही त्यांना, हटवारी पण आहे. कुठल्याही त्या ह्यांना त्यांना कोऑपरेशन त्यांची करायची प्रवृत्ती आणि बुद्धी नाही आहे. आणि आता त्यांच्याबद्दल काय जास्त काय बोलणं काय बरोबर नाही आहे, कारण त्यांचा काय कारभार गेल्या 5 वर्षामध्ये किंवा हे जे झालेलं आहे तो सगळा चित्र विचित्र झाला आहे. आम्ही आमच्या नियमाप्रमाणेकडे त्यांच्या तक्रार केली नाही, पण तो फार जण त्यांनी काही गोंधळाने गडबड घातलेला आहे. इथं किती वोटिंग किती आहे अंदाज? अंदाज 3,500 वोटिंग आहे, 10 फक्त मतदार. तेवढं बी तुम्हाला अन्नपोज करायला सक्सेस झालं नाही म्हणजे काय? होत होतं, होण्याबद्दल प्रश्न नाही, परंतु जर विरोधी जर आडमोठे असेल तर ते काय करता येत नाही. आणि तसा काही प्रस्ताव पण आला नाही विरोधकांच्याकडनं की काय तर कोणी संपवा म्हणून. आम्ही संपवा म्हटलं असतं तर मग त्यांनी त्याचा अर्थ निराळ काढले असते. तिथं समस्या काय, प्रॉब्लेम काय जत्राटचं आता काय व्हायला पाहिजे? आता बघा, म्हणा रोड म्हणा, गटार म्हणा, रस्ता म्हणा, शेताला जायचा रस्ता म्हणा. आता आमच्या नेत्या जोल्ले वहिनी, आमचे नेते अण्णासाहेबांना जोल्ले यांच्या मार्गदर्शनाली 5 ते आता मला वाटते 7-8 वर्ष झालं आमचा हा मतदारसंघ झालेला आहे. त्यांनी बऱ्याचशा सुविधा आमच्या भागात केलेत, पाणंद रस्ता केलेत. तुमच्या गावात काय काय केलं? आमच्या गावातच की आमच्या गावात त्यांनी पाणंद रस्ते केलेत, रोड केलेत. ज्यावेळेला अपूर्ण काही होत्या त्या बिल्डिंगा केल्या त्यांनी. धर्मादायीसाठी की नाही देवळासनी पण मदत केली, 3-4 देवळासनी 5-5 लाख विठ्ठल मंदिराला दिले. समाज मंदिरसाठी की नाही एस सी समाजाच्यासाठी त्यांना 5 लाख रुपये दिले. विठ्ठल बिरदेवच्या देवस्थानासाठी त्यांना 5 लाख रुपये दिले. परत त्यांनी काही लागेल ते त्यांनी असं वाढवत देऊनकडे असं त्यांनी म्हणजे धार्मिक किंवा सामाजिक पण समतोल त्यांनी सांभाळलेला आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी की नाही घरांच्यासाठी अपंग आणि विधवा आमची सत्ता नसतानासुद्धा त्यांनी मला वाटते आम्हाला साधारणतः 180 ते 200 घरं त्यांनी आम्हाला दिली. आमची सत्ता नसतानासुद्धा आम्हाला विरोध केले तरी पण त्यांच्या ताकदीमुळं आम्हाला ती घरं 180 लोकांना विधवेना आणि अपंगांना आम्ही देऊन एक महिलासाठी काय काय केलं? महिलासाठीच हे आम्ही केलं फक्त 180. त्यांच्यानंतर त्यांच्याकडे बऱ्याचशाकडे त्यांचं जे संघ आहेत संघ परिवार त्यांनी जे निर्माण केलेत त्यांच्यासाठी सुद्धा कणी साई जण कणी आमदारकांच्या ह्याच्यातनं पंडातनं असू दे बरंच मिळालेलं आहे. रस्त्यासाठी सांगा, रस्त्यासाठी पाणंद रस्ते त्यांनी 3 ते 4 पाणंद रस्ते केले. आता मधनं गावाला जायचा रस्ता आता पडल्या बघा इथून आम्हाला कणी मधल्या वाटेनं आम्ही पडल्याला जाऊ शकतोय. त्यांनी एक मोठं कणी कधीच रस्ता नव्हता तिथं एक मोठं त्यांनी पूल घातलं आणि जत्राटाने पडल्या म्हणजे त्यांना जे जत्राटच्या लोकांना जे येणार आहे असं जे मधनं क्रॉस आहे
तो रस्ता मला वाटते 2 किंवा 3 किलोमीटर होईल आणि त्याच्यामुळं इथं त्यांच्या जे काही मोटरवर नदी होत्या त्यांनाही कारण ते सुईचं झालं आणि आम्हालासुद्धा शाळी जायला झालं. पंचायतीतर्फे काय कामकाज झालं? पंचायतीतर्फे त्याने फक्त ते आराय फंडातनं जे आहे राष्ट्रीय ह्याच्यामधून तेवढीच त्याने कामं केलेत. नाही तर असं काय ह्याचे म्हणजे फार मोठे अगदी दैदप्यमान असं काही कामं केलं नाहीत. आता तुम्ही काय करताय म्हणून कशावरनं सांगताय? आम्ही काय आमच्या पाठीमागे बघा सत्ता आहे. आता आज आमदार आहेत, आमचे मिनिस्टर आहेत, आमचे खासदार आहेत, वरती जिल्हा पंचायत तालुका पंचायत आमचे आहे. त्यामुळे आम्हाला काम करायला काही कुठं अडचण येणार. झडपी कुठलं? झडपी आमच्या गावचंच अक्को झडपी शिंदू नराटे म्हणून आहेत. ते झडपी आहेत, अगदी वर्कर आहे तो चांगला. तुम्ही काय झडपीला थांबलं नाही? मी एकदा राहील तो एकदा ट्राय केलं होतो. मग त्यावेळेला कारण मला ते फार म्हणजे अगदी शंकर साहेबवर होते त्यावेळेला. त्यावेळेला मला ते काही बीजेपी तुमचं लोक काय थांबले मान्य आहे. आम्हाला जरी थांबवले तर आता आपली ताकद किंवा वय नको. वय पण त्याला पाहिजे, पळायला पाहिजे, ते राजकारणात ठेवायला पाहिजे. आता आम्ही 70 गाठली, 70 पुढं वय झालं. आता आम्ही करणं म्हणजे बरोबर नाही. आता पोरांना चांद द्यायला पाहिजे. आम्हीच प्रत्येक गोष्ट करावं म्हटलं तरी बरोबर नाही. आता लहान मुलांना लहान ते आता युवकांनाच आता इथनं पुढं प्राधान्य देणं आमचं कर्तव्य. तुम्ही मंडळ पंचायती असताना जे काम केले हे इलेक्शनला तुम्हाला प्लस पॉईंट होते का? होणार की नक्की होणार. कारण त्या हे बघा पहिल्यापासून आमचा हा कारभार एम पी पाटील म्हणजे आमच्या ह्या भागामध्ये पंचकृषीमध्ये सगळ्यांना माहीत आहे. पत्रकाराला माहीत आहे की हे कसं आहे की ह्याने कुठलंही मिसऑपरेशन होणार नाही, दुरुपयोग सत्तेचा करणार नाहीत. आज पण जे आम्ही सत्ता भोगले, सत्ता भोगले नाही, सत्तेवर त्या खुर्चीवर जाऊन आम्ही त्याचा भोग घेतला नाही. आम्ही ती खुर्ची सेवा म्हणून घेतलेली आहे आणि हे व्रत आम्ही ठेवल्यामुळं आम्ही कुठेही कारखान्यामध्ये असू दे, कुठल्याही कडे क्षेत्रामध्ये असू दे, कुठल्याही विरोधी पक्षात जरी गेला तर एम पी पाटील हा वाईट माणूस असतो त्याने म्हणू शकत इतका म्हणजे एक आमचं एक हे आहे त्याच्याबद्दल. एम पी पाटील प्रामाणिक आहे पण राजकारण तर भोळ्या आहे म्हणून पाठी मग लागले. आज बरोबर आहे ते असं काय आता प्रामाणिकपणाचा फायदा दुसरे लोक घेतात, लीडर ओळखतात. आणि तुम्ही काय इथं घरात आहे तुम्ही बाउंड्री दाटावरल्या प्रामाणिक वय ते बरोबर आहे. पण तू आता ते काय म्हणता येत नाही. आता बघा आपलं वय पण संपला. आता उगाच नाव ठेवण्यात काय अर्थ नाही कुणाला. काय की आपण जे आपल्याला जे पटते त्या त्या पद्धतीनं आम्ही एक आता नाही मी काय म्हणतो माझ्या लोक मी तुमचा फायदाच घेत आहे पहिल्यापासून. आता नाही प्रामाणिकपणा आहे थांबायचा जगगोदा प्रामाणिक बरोबर आहे. प्रामाणिकपणा जर असला तर आमच्याकडे एक निष्ठा आहे. एकदा जर एक आम्ही शब्द दिला तर तिथं कधी चेंज नाही. म्हणून कधीही चेंज नाही. त्यामुळं आमचा आदर पण आहे. कुठल्याही मी गटात असू दे, कुठल्याही पक्षात असू दे, एकदा सांगितले तर यास नाही म्हटलं तर ऐकणार नाहीत हे नक्की त्यांना माहीत. आणि तुम्ही सांगितलं तर काम ऐकताय नक्की 100% ऐकणार. कारण आम्ही एक सांगतो तुम्हाला आमच्या आयुष्यात कधी आमच्या म्हणून कधी काही सांगत नाही, सांगितलो नाही. सांगायचं लोकांच्यासाठीच गावासाठी असून दे. एखादा अडचणीत असला किंवा कुठं जर त्याची नोकरी असेल, कुठं जर आणखी काय असेल तर हे सांगितलेत. वैयक्तिक आम्हाला काहीच गरज नाही. आणि शिरपेवाडी आणि जत्राट प्रॉब्लेम येणे नाही जाऊ मुख्य शिरपेवाडी जत्राट तिथेही आता कामं म्हणजे असं हे बघा गेली पाण्याचं पाण्यात ते व अण्णा विनायकने ते पंचक्रशी एक योजना निर्माण केली ती अपूर्ण होती ती पूर्ण केली त्याने आणि त्यामुळं जत्राट लखनापूर आणि पडल्याचा आणि पाण्याची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. नळपाणी योजना झालेलं आहे, तिथं टँक बांधलेला आहे, तिथं इथून आमचं फिल्टरमधून पाणी जातं आहे, ते सगळं बरोबर आहे. किरकोळ आता कुठं तर अगदीच आम्हाला लांबच्या टोकाला जिथं पाणी द्यायचं आहे तिथं ह्यावर्षी इकडे पाईपलाईनची आम्ही व्यवस्था करून ते म्हणजे आता नवीन जे इकडे तिकडे वसाहत आहे रोहिदासनगर वगैरे तिकडे थोडे कमी पाईपलाईन ते मोठे घालून त्यांना पाण्याची व्यवस्था करून द्यायची आहे. तिथं एक थोडं रस्ता आहे किंवा गटारी हे किरकोळ कामं तिथं राहिलेत. आमच्या हातात पंचायत नव्हते जरा दुर्लक्ष झालं आहे. ह्या वेळेला ती सगळी कामं करायची. लास्ट क्वेश्चन एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. 30 वर्षाचं पाऊस काले तुम्ही राजकारणाचा पाऊसमध्ये एक्सपिरियन्स काय आला, काय अनुभव ज्ञान आला पहिल्याचं असं तसं इकडं डायरेक्ट सांगा. 35 वर्षापूर्वी बी अधिकार होते तुम्ही. आता बी एवढं पाऊस काले तुम्ही पावसाळा
ಮಳೆಗಾಲ ಭಾಳ ಹೊಂಟಿದ್ರಿ ಏನು ಅನುಭವ ಇತ್ತು ರಾಜಕಾರಣ ಮತ್ತೆ ಹೆಂಗೆ ಇರಬೇಕು ಅಂತೀರಿ ನೀವು ಮನ್ಯಾಗ ಗಪ್ಪ ಇರೋಂಗ ಅನಿಸ್ತೀರಿ ಆದತ್ತಿ आता बघा गेली मला वाटतं 40 वर्ष आम्ही गणीय राजकारणात आहे आम्ही लोककल्याणकडले ही क्रेडिट सोसायटी अगदी एकच संस्था व्याप केला नाही अगदी उत्तम लोककल्याण क्रेडिट सोसायटी दोडदरी बऱ्याच वर्ष आम्ही होतो बिल्डिंग मधले सगळे केलं अजून पण त्यात आमचं सगळं मेजॉरिटी आहे आम्ही सगळे त्यात तालुका सोसायटी अगदी डबगाईला आलेली सुद्धा संस्था परत त्यांचे जे लायसन्स वगैरे कॅन्सल झालेले ते आणून सुरळीत लावून पहिला NCDCचा 1 लाख रुपये जे कर्ज होतं ते भरण्यासाठी माझ्यासीचा पहिला माझा उपयोग झालेला आहे तिथून त्यांचं मत डेव्हलप झालं सगळं झालं ज्या ठिकाणी आम्ही गेलो आहे आज पण गेली 25 वर्ष मी हलसिनाथ फॅक्टरीचा डायरेक्टर आहे आणि त्याच्यापूर्वीसुद्धा बाबुराव बुधाळकरांच्या बरोबरसुद्धा मी फाउंडर तिथकणी काम करत होतो सभासद गोळा करण्यापासून किंवा मिटिंगा घेण्यापासून आज पण त्या संस्थेत मी आहे कधी सत्तेचा कधी मी कधी मला द्या हे ते असं कधी आम्ही केलं नाही आत्तासुद्धा पण बुधाळकरला पाट दंडगे सरशिरला ते त्यांना ते कने माणसाची पारख झाली नाही त्यांचे आणि आमच्या त्यांच्या वडिलांचं आमचं काय संबंध त्यांना पारख झालं नाही त्यामुळे तसं झालं असेल मग नंतर आता आम्ही परत आम्ही अगदी त्याने बुधाळकर असू दे आम्ही असू दे आता अण्णा वहिनींच्या आमच्या जोल्ले मॅडमच्या त्यांनी वगैरे नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकाच छताखाली आलो काय अनुभव आला आणि काय अनुभव बरंच हे म्हणजे कारखान्यात सुद्धा बरंच आम्ही शिकलो आत्ताच हिचं आत्ताचं मॅनेजमेंट कसं आहे पूर्वीचं पण मी मॅनेजमेंट होतं ते कसं आहे आत्ता जे व्यवहार आहे हे कशा पद्धतीनं आहे अगदी पारदर्शीपणा आता अगदी सगळ्या गोष्टीत काट कसं अगदी सगळ्या गोष्टीत आणि अगदी कारखान्यात डबगायला आलेलं सुद्धा मला वाटतं 100 ते 150 कोटी रुपये अण्णासाहेबांना म्हणजे आमच्या खासदारांनी आणि आमच्या मिनिस्टरने ते मदत करून कारखाना परत हा कोऑपरेटिव्ह आहे माझ्या मतदारसंघातला आहे कुठल्याही परिस्थितीत हा बंद पडता कामा नये म्हणून त्यांनी उभा रिजून आणि चालू केलं शॉर्टमध्ये तुमच्या लोकाला हे इलेक्शनसाठी काय सांगणार विनंती काय करू या इलेक्शनसाठी मला एकच म्हणायचं आहे की गेल्या 5 वर्षाचा जो विरोधकांचा अनुभव किंवा जे काही भ्रष्टाचार झालेले आहेत बऱ्याच लोक बऱ्याच ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे पैसे घेतलेले आहेत कामं केले नाहीत काही अर्धवट कामं केले आहेत ह्याचा जर विचार केला तर ह्या आता आमच्या ग्रामस्थांनी शून्य लोकांनी विचार करून तुमचं आमच्या नेतृत्व जे पॅनल आहे त्याला 100% त्यांनी सहकार करून सहकार युवक पॅनल असं आहे सहकार युवक 100% त्यांनीकडे आम्हाला सहकार करून नक्की निवडून देतील असं मला विश्वास आहे चर्चेला भागवशी देखील धन्यवाद सर नमस्कार